दुचाकीला धक्का लागून कार दुभाजकाला धडकली. दुचाकी स्वारासह कार मधील दोन महिला जखमी. दुचाकीला धक्का लागल्याने कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 व्याळा गावालगत असलेल्या स्मशानभूमीजवळ मंगळवारी दिनांक 9 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून या अपघातात दुचाकीस्वारासह कारमधील दोन महिला असे एकूण 3 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर बाळापूर ते अकोला या मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. अशातच मंगळवारी सायंकाळी एक दुचाकीस्वार दुचाकी क्रमांक MH 30 BA 1849 ने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरून वाळ्याकडून अकोल्याच्या दिशेने जात असताना अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 12 KN 3237 या कारचा त्या दुचाकीला धक्का लागल्याने कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन धडकली तर दुचाकी बाजूला जाऊन पडली. या दोन्ही गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वारासह स्विफ्ट डिझायर कारमधील दोन महिला असे एकूण 3 जखमींना व्याळा येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम मांगटे पाटील, गजानन निबोकार, रामेश्वर मांगटे पाटील यांनी बबलू आयने यांच्या खासगी वाहनातून जखमींना अकोले येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करून सहकार्य केलं. घटनास्थळी पोलीसही उपस्थित होते. दुचाकीस्वार बाळापूर नाका अकोला येथील तर कार मंगरुळपीर येथील रहिवाशी असल्याचं बोललं जात आहे. या अपघातात मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. महानगर न्यूजसाठी अमोल ढोके, बाळापूर. ताज्या बातम्यांसाठी महानगरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.